नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत, एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या शेजारील देश पाहणार आहोत. लक्षात घ्या, शेजारील देश पाहत असताना भूसीमेस लागून असणारे, भूसीमेस म्हणजे ह्या पूर्ण भूसीमेस लागून असणारे, तसेच समुद्र सीमेस लागून असणारे आणि समुद्र सीमा आणि भूसीमा या दोन्हीनाही लागून असणारे असं तीन प्रकारे अभ्यास करायचा आहे. तर त्यातला फरक लक्षात घ्या, अनेक वेळेला मग येऊनही उत्तर देण्यामध्ये घोटाळा होतो. तर भूसीमेस लागून असणाऱ्या देशांमध्ये, म्हणजे फक्त भूसीमेस लागून असणाऱ्या देशांमध्ये, वायव्येकडचं हे पाकिस्तान, वायव्येकडचं अफगाणिस्तान, उत्तरेकडचे चीन, नेपाळ आणि भूतान, म्यानमार आणि बांगलादेश या देशांचा समावेश भारताच्या भूसीमेस लागून असणाऱ्या देशांमध्ये होतो. म्हणजे भारताच्या भूसीमेस लागून असणारे एकूण देश किती आहेत? 7. वायव्येकडचे 2, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, तर उत्तरेकडचे 3, चीन, नेपाळ, भूतान, आणि पूर्वेकडचे 2, म्यानमार आणि बांगलादेश. म्यानमारचंच काही पुस्तकांमध्ये नाव ब्रह्मदेश असंही आहे, पूर्वी ब्रह्मदेश म्हणत आता मात्र लीगली म्यानमार असं म्हणतात. त्याच्यामुळे भारताच्या भूसीमेस लागून असणारे एकूण देश किती आहेत? 7, हे लक्षात ठेवायचं आहे. तर भारताच्या समुद्र सीमेस, आता इकडे लक्षात घ्या की भारताची समुद्र सीमा, नुसतं समुद्र सीमेस, फक्त समुद्र सीमेस लागून असणारे म्हटलं तर, पुन्हा समुद्र सीमेस लागून असणारे जर फक्त समुद्र सीमेस लागून असेल तर तीनच येतील. मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशिया हे तीनच काय आहेत? फक्त समुद्र सीमेस लागून आहेत. मात्र समुद्र सीमेस लागून असणारे म्हटलं तर इथं पाकिस्तान आहे जो भूसीमेस पण लागून आहे आणि समुद्र सीमेस पण लागून आहे. म्यानमार भूसीमेस आणि समुद्र सीमेस पण लागून आहे. बांगलादेश भूसीमेस आणि समुद्र सीमेस पण लागून आहे. इंडोनेशिया फक्त समुद्र सीमेस आहे. श्रीलंका फक्त समुद्र सीमेस. मालदीव फक्त समुद्र सीमेस. मग जर आपल्याला परीक्षेला प्रश्न असेल की समुद्र सीमेस लागून असणारे देश कोणते, तर ते येणार 6. पाकिस्तान, म्हणजे इथला पाकिस्तान, त्यानंतर बांगलादेश, म्यानमार, पूर्वेकडचे बांगलादेश, म्यानमार, आणि इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीव. इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीव. वायव्येकडे इंडोनेशिया, दक्षिणेकडे श्रीलंका, आणि इकडं नैऋत्येकडे काय येणार? मालदीव येणार. तर अशा पद्धतीनं हे 3 देश आणि वरचे 3, एकूण 6 काय आहेत? समुद्र सीमेस लागून आहेत. त्यातले हे जर वरचे 3 बघितले आपण, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार, हे जर वरचे 3 देश बघितले तर वरचे 3 देश समुद्र सीमेस आणि भूसीमेस संलग्न असणारे आहेत. कसे आहेत? समुद्र सीमेस आणि भूसीमेस संलग्न असणारे देश किती झाले? 3. पाकिस्तान, म्यानमार आणि बांगलादेश. कारण पाकिस्तान हा भारताच्या भूसीमेस पण लागून आहे, शिवाय समुद्र सीमेस पण लागून आहे. म्यानमार आणि बांगलादेश भूसीमेस लागून पण आहेत आणि समुद्र सीमेस पण लागून आहेत. त्यामुळे भारताच्या भूसीमेस आणि समुद्र सीमेस संलग्न असणारे देश 3च येणार, पाकिस्तान, म्यानमार आणि बांगलादेश. मात्र जर विचारलेलं असेल फक्त समुद्र सीमेस लागून असणारे, फक्त म्हटलं तर जसं त्याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारचा समावेश होणार नाही, फक्त असा शब्द आला तर त्याच्यामध्ये 3च येणार, मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशिया. मात्र जर भारताच्या समुद्र सीमेस लागून असणारे देश किती असं म्हटलं तर ते येणार 6. पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, श्रीलंका आणि मालदीव. कारण हे समुद्र सीमेस पण लागून येतात. फक्त या शब्दाने खूप फरक पडतो प्रश्नामध्ये. त्यामुळे अनेक वेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तरं येऊनही गोंधळामुळे चुकीचे उत्तरं देतात. तर फक्त समुद्र सीमेस विचारलेलं असेल तर 3च देश सांगायचे आहेत, मालदीव, श्रीलंका आणि इंडोनेशिया. आणि दिशा काय सांगायची? इंडोनेशिया आग्नेय, श्रीलंका दक्षिणेस आणि मालदीव नैऋत्य सांगायचं आहे. आलं लक्षात? आणि समुद्र सीमेस एकूण किती आहेत? 6. आता ही समुद्र सीमा पण बघा कशी आहे की मुख्य भूमी, म्हणजे ही जी इकडं गुजरात आहे, गुजरात म्हणजे इथं पाकिस्तान लागले तिथपासून, गुजरात पासून इथंपर्यंत बांगलादेश पर्यंत ही जी सीमा आहे ती मुख्य भूमी किती आहे? 6100 एवढे किमी आहे समुद्र सीमा. मात्र भारताच्या इकडे अंदमान निकोबार बेटे आहेत, अशी इकडे अंदमान निकोबार बेटे आहेत, तसेच इथं लक्षद्वीप बेटे आहेत. अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेट्यांसहित जर समुद्र सीमा विचारलेली असेल तर 7517
ती पाठ करताना 75-17 अशी पाठ करा, किंवा अगदी डिटेलमध्ये जाऊन म्हणलं तर 7516.6 किमी अशी सांगायची आहे. अगदी डिटेलमध्ये काय सांगायचे, 7516.6 किमी, आणि ओव्हरऑल काय सांगायचं, 7517 किमी अशी पाठ करायची आहे अंदमान निकोबार बेटासहित. आणि मुख्य भूमीचे समुद्र सीमा किती पाठ करायची आहे, 6100 61 00 असं पाठ करायचं आहे. समजलं.